Mitro, let's have a big round of applause for the young and dynamic Chief Minister of Maharashtra, Shri Devendra ji Fadnavis. आदरणीय श्री फडणवीस साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी सुरेश हावरे सरांना विनंती करेन की फडणवीस सरांचं स्वागत शाल, श्रीफळ आणि पुस्तक देऊन करावं. सर, आपला आशीर्वाद आपल्यासाठी अमूल्य आहे आणि आपलं खूप खूप स्वागत. डेव्हलपमेंटच्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकार दमदार कामगिरी करत आहे आणि असे यंग अँड डायनामिक चीफ मिनिस्टर जे आपल्याला लाभले आहेत असे आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस सर, आपल्यावर नक्की आई भवानीची कृपा आहे. त्यामुळेच सर, आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही ही मला खात्री आहे. आदरणीय श्री सुरेशजी हावरे, त्यांची ओळख माझ्यासाठी वेगळी वेगळी, वेगळ्या ठिकाणी ऑफिसमध्ये सुरेश सर असतात, कुठे सामाजिक कार्यक्रमामध्ये हावरे साहेब असतात, घरी बाबा असतात, असे श्री सुरेशजी हावरे. आणि आज इथे जमलेले सुरेश हावरेंवरती प्रेम करणारे आपण सर्वजण, सर्वांचं स्वागत आहे. मित्रो, आज सेलिब्रेशन आहे ते सुरेश सरांनी कंप्लीट केलेल्या PhD चं. पण आज नुसतं एका PhD चं सेलिब्रेशन किंवा नुसतं सुरेश सरांचं सेलिब्रेशन नाही आहे. आज सेलिब्रेशन आहे एका स्वप्नाचं. मित्र, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी असं म्हटलेलं आहे की स्वप्न ती नसतात जी आपण डोळे बंद करून झोपेत बघत असतो, खरी स्वप्न ती असतात ज्यांच्या विचारामध्ये आपले डोळे बंद होऊ शकत नाही. असंच एक स्वप्न होतं विदर्भातल्या एका शेतकऱ्याचं, माझे आजोबा श्री दादासाहेब हावरे यांचं, की आपल्या मुलांनी खूप खूप शिकावं. अर्थातच त्यांची सगळी मुलं हे स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागली. पण ज्या मुलाचे डोळे ह्या स्वप्नाच्या विचारांमध्ये बंद होऊ शकले नाही, आज तो मुलगा म्हणजे सुरेश हावरेंचं सेलिब्रेशन आज म्हणजे खरं तर आहे. ह्या मुलाचं आयुष्य लक्षात घ्या मित्र हो. मी त्यांची डायरी वाचलेली आहे, असं कधी थेट बोलणं झालेलं नाही, काही चुकलं तर मला बाबा माफ करा. सकाळी लवकर उठून म्हशीचं दूध काढून गावभर फिरावं लागे, दही विकावं लागे, त्यानंतर शाळेत जायचं, त्यानंतर संध्याकाळी परत आल्यावरती शाखा लावल्यानंतर गोरांना गायींना गवताचं अन्न द्यायचं. असं म्हणजे शाळेत जाताना त्यांच्या पायात चप्पल नव्हती असं शिक्षण झालं. शाळेनंतर आणीबाणीच्या काळात इमर्जन्सीमध्ये जेव्हा माझे आजोबा तुरुंगवासात होते तेव्हा बाबांची ॲडमिशन नागपूरच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी LIT मध्ये इंजिनिअरिंगसाठी झाली. इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा सगळी पुस्तकं आपण घ्यायची असं काही परिस्थिती नव्हती, सगळे अभ्यास करण्याची सगळी पुस्तकं नव्हती. पण इतर श्रीमंत मुलं जी होती त्यांच्या पुस्तकांमधून नोट्स मार्क करण्याच्या हेतूने ह्यांचा अभ्यास पूर्ण होत असे. आणि असा अभ्यास करून LIT इन्स्टिट्यूटमधून त्यांनी गोल्ड मेडल मिळवून ते ग्रॅज्युएट झालेत. त्यानंतर BARC मध्ये न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून ते 27 वर्ष होते. डॉक्टर अनिल काकोडकरांच्या सोबत काम करता करता त्यांनी ऑस्ट्रिया व्हिएन्ना इथे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी IAEA मध्ये भारताच्या टीमचं नेतृत्व केलेलं. त्यांच्या आतल्या सायंटिस्टची भूक पूर्ण होत असे अभ्यास करून, रिसर्च करून, आणि नॅशनल व इंटरनॅशनल असे 37 रिसर्च पेपर्स त्यांनी या काळामध्ये पब्लिश केलेत. ह्यानंतर नियतींनी त्यांना रिअल एस्टेट बिझनेसमध्ये आणलं. रिअल एस्टेटमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांच्या आतला सायंटिस्ट जागीच होता. आपल्या सर्वांना खात्री आहे मित्र, 2008 रिसेशनच्या काळात त्यांनी नॅनो हाऊसिंगचं सायन्स मांडलं. आणि बघता बघता एका पाठोपाठ एक हावरेंचे 6 प्रोजेक्ट्स लॉन्च झाले आणि यशस्वी झाले. प्रत्येक प्रोजेक्ट व्हॉल्यूम बेस्ड, हजारो घरांच्या वरती हजारो घरं लोकांचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर आज नॅनो हाऊसिंग हे जे सायन्स आहे हे प्रूव्हन सायन्स याला आपण म्हणू शकतो. मित्र हो, थिअरीमधून प्रॅक्टिकल
करणारे बरेच एक्झाम्पल्स आपल्यासमोर आहेत, बरेच सायंटिस्ट आपल्यासमोर आहेत, पण प्रॅक्टिकल सक्सेसफुल करून थिअरीमध्ये जाणारं बहुतेक सरांचं हे एकच एक्झाम्पल आपल्यासमोर दिसत असेल, एक युनिक एक्झाम्पल आपल्यासमोर दिसत असेल. मित्र हो, आपण जर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं असेल तर त्यांचं स्वप्न आहे की प्रत्येक भारतीयाचं आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. मी आदरणीय फडणवीस साहेबांच्या सुद्धा बऱ्याच स्पीचेसमध्ये ऐकलं आहे की प्रत्येक माणसाचं आपलं हक्काचं घर असावं आणि याच्यासाठी आपण सर्व कार्यरत आहोत. मित्र, वी आर स्मॉल सोल्जर्स, वी आर ऑन ग्राउंड आपण कार्य करतो आणि ह्या राष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये थोडासा हातभार पुरवणारे आम्ही छोटे सैनिक आहोत. राष्ट्र डेव्हलपमेंटचे सैनिक म्हणायला आपल्याला हरकत नाही. आणि जे मिशन हाऊसिंग फॉर ऑल आहे, ह्या मिशनला पूर्ण करू शकतं असं एक विजन जे सरांनी प्रेझेंट केलेलं आहे नॅनो हाऊसिंगचं, तर त्यांनी नॅनो हाऊसिंगमध्येच त्यांची PhD पूर्ण केली आहे याचा मला विशेष आनंद आहे. आणि हे PhD म्हणजे प्रॅक्टिकल करून नंतर थिअरी प्रेझेंट करणे, म्हणजे इट इज कम्प्लिटली प्रॅक्टिकल आणि कम्प्लिटली एक्झिक्युटेबल आणि ऑलरेडी प्रूव्हन अशी ही PhD त्यांची थिअरी आहे. मित्रांनो, 2 मिनटं बाबांबद्दल सांगितलं तर बाबांनी आम्हाला जे काही शिकवलं आहे, वी आर ऑल, आय मीन आय कन्सिडर आय एम बिकॉज ऑफ हिम. आपण देव कधी बघत नाही पण आपले वडीलच आपल्या सर्वांसाठी देव असतात. बाबांनी जे काही आम्हाला शिकवलं ते बोलून दाखवून असं इन्स्ट्रक्शन्स देऊन सांगून कधीच नाही केलं, त्यांच्या कृत्यातून त्यांनी करून दाखवलं आणि तसंच ते शिकवलं. वी कन्सिडर हिम एक सुरेश हावरे म्हणजे एक चालतं फिरतं विद्यापीठ आमच्यासाठी आहे असंच आम्ही बाबांना मानतो. डिसिप्लिन काय असते, फिजिकल फिटनेस म्हणजे काय असतो हे ते आपल्या कृत्यातून दाखवतात. वयाच्या 58व्या वर्षी जेव्हा नॉर्मली रिटायरमेंट एज असते, जर BRCला असते तर 58 रिटायर झाले असते, बाबांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायचं ठरवलं आणि म्हटलं की नाही आता हे एक्सपेडिशन आपल्याला पूर्ण करायचं आहे. इथे गिरीप्रेमीची सुद्धा टीम आहे, हे आपल्यासोबत होते, उमेश झिरपेजी आपल्यासोबत होते आणि एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकवर बाबा मला पण घेऊन गेले. त्यावेळेससुद्धा फिजिकल फिटनेस, त्याच्यानंतर आपण आयलँड पीकचं एक्सपेडिशन, अँटार्क्टिका कॉन्टिनेंटचं एक्सपेडिशन हे सगळे सक्सेसफुली कम्प्लीट केलेत. आणि एक गोष्ट मी आय कॉन्फेस आय ॲडमिट की या सगळ्या एक्सपेडिशनमध्ये त्यांची एनर्जी माझ्यापेक्षा जास्त होती आणि आजही त्यांची एनर्जी माझ्यापेक्षा जास्त आहे. सो बाबा, वी लुक ॲट यू ॲज अन इन्स्पिरेशन. आजही त्यांची एवढी एनर्जी असते की ते 7 दिवस काम करतात, ते घरी बसू शकत नाहीत. पुस्तकं लिहिणे हा त्यांचा आवडता विषय आहे. त्यांचे आता आजच आपण 2 पुस्तकं आपण लॉन्च करणार आहोत. TV शो त्यांनी तरुणांना इन्स्पायर करावं, मोटिवेट करावं, बिझनेसमध्ये मुलं आली पाहिजेत अशा हेतूने त्यांनी 2 TV शो काढले, त्याचं आपण दोघांचं आज लॉन्चिंग करणार आहोत. त्यानंतर आता साईबाबांनी जेव्हापासून त्यांना बोलवलं तेव्हापासून ते साईचरणी लीन झालेत. म्हणजे एकदा जर शिर्डीला गेले सकाळी 4 पासून तर रात्री 12 पर्यंत आमचा फोनसुद्धा घेत नाहीत. सर, यू आर अन इन्स्पिरेशन टू अस. तुम्ही असेच धावत राहा, असेच आज आपण यू आर ॲट 61, वी विश यू आर ॲट 101. आपण एक परत एक असा सेकंड PhD त्यानंतर प्रोग्राम करूया अशी मी तुम्हाला आय जस्ट प्रे टू गॉड की वी कम्प्लिटली सी यू इन ॲक्शन आणि आम्ही इन्स्पायर होत राहू तुमच्याकडून. सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी असं एक युनिक कॉम्बिनेशन आपण सरांमध्ये बघतो आणि त्यांनी आज जे स्वप्न पूर्ण केलं आहे त्यांचं, आणि आय एम शुअर त्यांनी एकदा आधीसुद्धा BRCमध्ये असताना PhD सुरू केलेली पण काही कारणास्तव ते पूर्ण करू शकले नाही. आणि 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ते हातात उचललं की नाही, मला PhD एक अधुरं स्वप्न आहे, ते करायचं आहे. सो सर, वी आर व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. आम्ही सगळेजण इथे तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि वी वॉन्ट टू एक्सप्रेस की हाऊ हॅपी वी आर टुडे ॲट दिस बिग अचीवमेंट. ह्या नॅनो हाऊसिंगच्या PhDला आम्ही नमन करतो आणि या अचीवमेंटसमोर नतमस्तक होतो. थँक्यू सर, थँक्यू देवळनकर सर, थँक्यू श्री देवेंद्र सर.